भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेलच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेत निवडून आणण्याकरिता युवा निर्धार विजयी मेळाव्याचे आयोजन पनवेल शहरातील मार्केट यार्ड श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने युवक आणि युवती उपस्थित होते. समाजात विविध क्षेत्रात वावरणारी आणि सामाजिक क्षेत्रात हिरहिरीने भाग घेणारी युवा शक्ती आहे आणि ही युवा शक्ती एकवटून एखादी निवडणूक जेव्हा हातात घेते तेव्हा त्या निवडणुकीत विजय हा निश्चित असतो. पनवेल विधानसभा क्षेत्रात ही येणारी विधानसभा निवडणूक युवकांनी हातात घेतली आणि त्यांच्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडून येतीलच यात शंका नाही. परंतु आपण त्यांना किती मताधिक्याने निवडून आणतोय याची आता उत्सुकता सर्वांना लागून राहिली असे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी युवकांच्या मेळाव्यादरम्यान केले. मोठ्या मताधिक्याने जर जिंकायचे असेल तर युवकांनी आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या काही योजना जनसामान्यांसाठी केल्या आहेत त्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विधानसभा क्षेत्रात केलेली विकास कामे आपण लोकांपर्यंत पोहोचवा. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकास कामावर आपण पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय होऊ असे आमदार विक्रांत पाटील पुढे म्हणाले. युवा शक्ती आता या निवडणुकीत उतरल्याचा त्या ठिकाणी आता आपल्या सगळ्यांना ही प्रसिद्धी आलेली आहे. युवा शक्तीनं ही निवडणूक कुठेतरी हातात घेतलेली आहे हे सुद्धा आता जाणवायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीनं हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी साकारला गेला त्या ठिकाणी आपण सांगितलं की आम्ही बाईक रॅलीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला आलो. खारघर असेल, कामोटे असेल, आपली सगळे शहर असतील, प्रत्येक आमचा युवा मोर्चाचा अध्यक्ष बाईक रॅलीच्या स्वरूपाने आला. मला वाटतं की आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी विजय निर्धार मेळावा तर आहेच, पण ज्या पद्धतीनं हे वातावरण आहे तर त्या पद्धतीनं हे सगळं बघितल्यानंतर ही आपली विजय मिरवणुकीची रंगीत तालीम आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जोश आणि जल्लोष आज या ठिकाणी दिसतोय. आणि त्यामुळे खर तर युवा या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. युवा शब्दाच्या जर का उलट आपण वाचलं तर तो वायू होतो आणि वायू जेव्हा आपण बघतो की जेव्हा तो सकारात्मक असतो तेव्हा तो प्राणवायूचं रूप ऑक्सिजनचं रूप घेतो आणि अनेकांना जगवण्याचं काम करतो. पण हाच वायू जेव्हा आउट ऑफ कंट्रोल जातो त्याच्यावरती आपला ताबा राहत नाही, तो नकारात्मक होतो, तेव्हा तो अनेक शहर वादळाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकतो. आज ही जेव्हा युवा शक्ती आम्ही बघतो तेव्हा खऱ्या अर्थानं या पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये प्राणवायूच काम करणारा आमचा युवा आहे, समाजाचं कल्याण करणारा आमचा हा युवा आहे. आणि ही निवडणूक जेव्हा युवांनी हातात घेतलेली आहे तेव्हा विजय तर आपला नक्की आहे, फक्त आता मार्जिन किती राहते, लीड किती राहतो हा प्रश्न त्या ठिकाणी उरलेला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा मेळाव्याला संबोधित करताना म्हटले की पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी एवढी मोठी युवा शक्ती उभी आहे. या युवा शक्तीने हाच उत्साह कायम ठेवत मतदानाच्या तारखेपर्यंत काम करत राहिले पाहिजे आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात जे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी उभं केलं आहे ते आपण मतदारांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. मी फक्त आज आलो होतो तो काय युवक शक्ती काय आहे हे बघायला आणि खरोखर इथं आत येताना कुठेही गाडी उभी करायला जागा नाही, रस्ता पुढे नाही पाहिला मी तर मनाला अतिशय आनंद आहे. माझी जी अपेक्षा होती ते येत असताना हे किती युवक जमले तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त युवक इथं हजर आहेत हे पाहिलं मला खरंच जास्त आनंद. आपले पाहुणे गोव्याचे आमदार साहेबांच्या प्रदेशमध्ये आलेले आहेत त्यांनाही तसंच वाटतंय की या विभागात फिरताना आपल्या बरं वाटतंय. पण प्रशांत ठाकूर विक्रांत पाटील आणि आपल्या पाहुण्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ती संख्या दाखवून जमणार नाही, फक्त उत्साह आहे असं बोलून चालणार नाही. तो उत्साह मोठ्या प्रमाणात 20 तारखेपर्यंत टिकून काम करायचं आहे. प्रचारचं काम जे आहे आपल्याला ते करायचं आहे. अनेक वक्त्यांनी जी भाषण केलं
कशा पद्धतीने प्रचार करा ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे मतदार आपले जे आहेत त्यांना मतदान भेटी पण न्यायचं आहे. मला खात्री आहे की तुम्ही चांगलं काम करा. आजची प्रचंड शक्ती तुमची पाहिली तर हा विजय निकाल मिळावा. निर्धार करून अशाच पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच होईल. एक सूचना करायची वाटते तुम्हाला. पहिले एक सूचना करायची आहे मला की हे युवक ही प्रचंड संख्या पाहिल्यानंतर संध्याकाळ जरी 700 लोक आम्हाला समजतंय पण युवती याच्यात कमी दिसते. युवकांच्या बोलवीनं मतदान जे आहे ना जितकं पुरुषांचं मतदान आहे तितक्या पुरुष कधीतरी जास्तीत जास्त होतात हे महिलांचंही आहे. आपल्याला या याच्यामध्ये त्यांना जोडणं जास्त गरजेचं आहे आणि ते काम जोरानं करा. म्हणजे महिला आघाडी आणि हे सगळे आपण आहात. माजी महापौर आहेत तेव्हा उपमहापौर माजी तुम्ही नगरसेविका भरपूर आहात आणि त्या दृष्टीनं ते काम तो पूर्ण गरजेचं आहे. त्यासाठी तुमचे मेळावे जसं युवकांचा मेळावा झाला ना तसं तुमचे मेळावे होणे जास्त गरजेचं आहे. आपण युवकांचा जोश जो आहे तसा दुर्बिणचा जोश लागला आणि आपले ज्येष्ठ नेते मंडळी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्या जोरावर अशा ठाकूरांच्याकडनं अपेक्षा आहे. आमच्या आमदार साहेबांनी बोलून दाखवलं की जास्तीत जास्त सर्वात जास्त मताने आपल्याला विजयी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने ताकद लावा. मी दोन मतं नाही काढली तर काय बिघडेल असं नव्हे. आपल्याला एकही मत आपल्याला आपल्या उमेदवाराच्या प्रशांत ठाकूरांच्या मतफेरी पण जायचं राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि 20 तारखेपर्यंत अहोरात्र प्रयत्न करा. म्हणजे काय करायचं आपल्याला अहोरात्र प्रयत्न करायचा आहे. मला खात्री आहे युवक जागृत झाला आहे आणि त्याच्याबद्दल युवकांच्या बरोबरीनं सर्वच्या सर्व कार्यकर्ते आपले ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे आता युवक म्हणजे आपण 30-35 पर्यंत युवक म्हणतोय पण आता मी 74 वर्षाचा आहे तरी मलाही युवकांसारखं वाटायला लागतं की नाही आता याच्यावर काही काम करायला पाहिजे. तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी धोरणं काम करून प्रशांत जाताना इथं विजयकांता विकास होण्यात यशस्वी करूया इतकी विनंती करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद. पनवेल विधानसभा मतदारसंघात गेली 15 वर्षे आपले आमदार प्रशांत ठाकूर निवडून येत आहेत. त्यांनी या मतदारसंघात नागरिकांसाठी विविध विकास कामांच्या माध्यमातून मतदारांची सेवा केली आहे आणि त्या माध्यमातून मतदारसंघात विकासाचा झंझावात पाहायला मिळतोय असे मत गोव्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी या मेळाव्यादरम्यान केले. पण गेल्या 22 दिवसात या मतदारसंघात मी काही बघतो आहे जनतेच्या मुखातून म्हणजे तोंडातून काय ऐकतो आहे ते फक्त तुम्हाला सांगण्यासाठी उभा आहे. या मतदारसंघात आपले 5 मंडळ आहेत त्यामध्ये पनवेल ग्रामीण असो पनवेल शहर असो कारगिल असो कामोठे असे वेगवेगळ्या मंडळामध्ये मी फिरतो आहे. वेगवेगळ्या मंडळामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या आपले समाज त्यामध्ये OBC असो SC असो त्यामध्ये जैन समाज असो बंजारा समाज असो अशा प्रमुखांना पण मी भेटलोय. पण एकच सुख मिळते ऐकताना ते म्हणजे तुम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की एकदा दोनदा तीनदा नाही तर चौथ्यांदा सुद्धा आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना निवडून आणण्याचा तुम्ही निर्धार केलेला. या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये विजयी होणारे उमेदवार म्हणजे बनणारे आमदार जे लीड घेऊन म्हणजे मतात घेऊन येणार त्याच्याही जास्त कारण हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. आम्ही दाखवून देऊया या सर्वात मोठ्या पनवेल मतदारसंघामध्ये आम्ही सर्वात जास्त मताधिकारी प्रशांत दादांना निवडून आणणार आहे. हे काम तुम्ही नक्कीच करणार अशी आशा बाळगतो. या मेळाव्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर गोव्याचे आमदार दयानंद सोपटे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमल
जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह युवा मोर्चा पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या युवा मेळाव्याच्या ठिकाणी आपण जेव्हा जमतोय तेव्हा युवकांचं सशक्तीकरण कसं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय आपले पाटील राके सन्माननीय मार्गदर्शक सन्माननीय परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली किती जोरात होत आहे, किती जोशात होत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपण सर्व या ठिकाणी बाईक रॅली जेव्हा सन्माननीय अमित शहाजी या ठिकाणी आले होते नवी मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला बूथमध्ये 11 बाईक कमीत कमी आपण फिरू शकतो का. सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी होकार दिला. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आपल्या प्रदेश अध्यक्षांच्या समोर की पनवेलमध्ये पनवेल विधानसभेमध्ये सर्व प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढण्याची सुरुवात त्याच दिवसांपासून त्या ठिकाणी सुरू झाली. आणि हे सशक्तीकरण फार मोठ्याने व्हावं यासाठी आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब नेहमीच आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत राहिले. युवक कसा कौशल्यपूर्ण होईल, रोजगार त्यांना कसा मिळेल आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं काम नेहमीच आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी केलेलं आहे. युवा सशक्तीकरण ही केवळ घोषणा न ठेवता त्यांनी नेहमी युवकांच्या पाठीशी उभं राहून या ठिकाणी आम्हाला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, वेळ आलेली आहे, 20 दिवसच बाकी आहेत. आपला नॉमिनेशन फॉर्म 28 तारखेला भरायचा आहे, परंतु आजच देखील आपण हा जो निर्धार या ठिकाणी करायला जमलात मला असं वाटतं की याच जोशाने आपण सर्व आपापल्या बिल्डिंग मध्ये आपापल्या परिसरामध्ये जाऊन सर्व मतदारांना त्यांच्याकडून त्यांच्या इच्छेचं म्हणजेच आपल्या आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना व्होट करण्याचं काम या ठिकाणी आपण सर्व कराल अशी शाश्वती मला या ठिकाणी वाटते. आज आपण सारी मंडळी या ठिकाणी शंखनाद करण्यासाठी एकत्र झालेलो आहे. आज खर तर आपल्या भारतीय जनता पार्टीची उमेदवारांची आणखीन एक यादी जाहीर झाली. सुरुवातीच्या ज्या 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली मी भारतीय जनता पार्टीच्या समस्त नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघाचा उमेदवार या नात्यानं मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, त्याचबरोबर सर्व केंद्रीय नेतृत्व, राज्याचे आपले नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सर्व राज्याचे नेते, या सर्वांचं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षानं मला दिली मी पक्षाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या सोबतीनं मी पक्षाच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो. तर या पनवेल मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांच्या बरोबरीनं या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून खूप काम करायला मिळालेलं आहे. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना 2009 साली सुरुवात या मतदारसंघाचा आमदार म्हणून करायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग शहरी भाग असू द्या ग्रामीण भाग असू द्या या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हाताळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांची ताकद मला सातत्याने मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक आमदार म्हणून निवडला जात असताना या मतदारसंघामध्ये मग सुरुवातीला टोलचा विषय ज्या टोलच्या विषयावरून या पनवेल परिसरामध्ये 2014 साली एका अर्थानं रणकंदन वाजलेलं होतं, पण देवेंद्र फडणवीस साहेब 2014 साली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना त्यांनी शब्द दिला तुमच्या मतदारसंघाचा पनवेल परिसराचा टोलचा प्रश्न आपण नक्की सोडवून दाखवू. आणि मला अभिमान आहे आपल्या नेत्याचा की कितीही अधिकाऱ्यांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणी सांगितल्या पण त्यांनी निर्धार केला आणि त्यांनी सांगितलं आपण प्रशांत ठाकूरला शब्द दिलाय
टोल आपल्याला माफ करावा लागेल आणि 2015 सालाच्या जून महिन्यामध्ये तो टोल माफ झालेला आपल्याला सगळ्यांना आढळला. 2014 सालाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक झालेली होती, टोलचा विषय त्या वेळेला मोठा होता, पण 2015 सालाच्या 1 जून पासून कारगर दामोटा टोल नाके केवळ पनवेलकरांसाठी नाही, देशातल्या सगळ्या लहान वाहनांसाठी त्यावेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ते त्यावेळेला टोल मुक्त केले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं टोल मुक्तीची वाटचाल आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आपल्या सगळ्यांचं एका अर्थानं भाग्य आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2014 ते 2019 या राज्याचं नेतृत्व केलं आणि तुम्हाला आम्हाला स्पष्टपणानं जाणवतंय महाराष्ट्रानं महाराष्ट्राच्या विकासाला एका अर्थानं चाल टाकली आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये विकासाचं वारं व्हायला सुरुवात झाली. आपण टोलचा विषय सोडवल्या आपल्या परिसराची महानगरपालिका मागितली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं मोठेपण असं की त्यांना योग्य पद्धतीनं प्रश्नाची जाण, माननीय देवेंद्रजी स्वतः नागपूरचे महापौर आलेले होते आणि त्यामुळे त्यांनी या पनवेल आणि परिसराची महापालिका करण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जे अभियान सुरू केलं, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी मिळून जे अभियान सुरू केलं त्याला त्यांनी उत्तमरित्या प्रतिसाद दिला आणि पनवेल परिसराची 2016 साली महापालिका झाली. आता ही महापालिका आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना हात घालत ही महापालिका आता प्रगतीच्या दिशेनं झेपावती आहे आणि मला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की वेगवेगळ्या स्तरावरची स्वच्छतेपासून सौंदर्यीकरणापासून वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिकं आज पनवेल महापालिका मिळवते. आमदार म्हणून मला या सगळ्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून जो आग्रह केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे ठेवला तो आग्रह मान्य करत पनवेलकरांना ताकद देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं सातत्यानं केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीनं या पनवेलच्या विकासामध्ये शहरी भाग असू द्या, ग्रामीण भाग असू द्या, या प्रत्येक ठिकाणी काम करत असताना तुमच्या सगळ्यांची ताकद ही सातत्यानं मिळत राहिली. ज्येष्ठांचं मार्गदर्शन तर मिळतंय पण युवा वर्गाचं विशेषत्वानं सहकार्य हे आज प्रचंड प्रमाणामध्ये आजवर मिळालेलं आहे. आजही आपण पक्षानं विक्रमजी केवळ सांगितलं अनुजी की तुम्हाला बाईक रॅली काढायची आहे आणि मला वाटतं एका दुसरा दिवस तोडला पावसाचा आहे तर याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. मी मयुरेश केळकर यांचं युवा मोर्चाच्या सर्व आमच्या मंडलाध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो की प्रचंड गांधीनं या आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी पाठबळ दिलं. परेश ठाकूर हे सातत्यानं युवा मोर्चाच्या आपल्या या सर्व सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि सारी मंडळी आज या ठिकाणी जे उत्साहानं सहभागी झालेले आहेत या सगळ्यांनाही परेश ठाकूर यांचं मार्गदर्शन हे सातत्यानं मिळत राहतं. या पनवेल आणि परिसराच्या दृष्टिकोनातून युवा वर्गाच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्वाचा असा टप्पा हा मतदार संघ पनवेल उरणचा परिसर आता पाहतोय आणि म्हणून अनुपजी आज आपण या ठिकाणी आलेला आहे. आज या सगळ्या परिसरामध्ये इथं राहणारा आमचा गावामधला तरुण असेल, इथं शहरांमधून राहणारा आमचा युवा असेल, या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून हा मतदार संघ किंवा पनवेल उरणचा सध्याचा काळ हा येत्या काही वर्षानंतर सुवर्ण काळ म्हणून नोंदला जाणार आहे. प्रचंड प्रमाणामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा जणू झंझावात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पनवेल उरणच्या परिसरात आहे. आपण पाहिलं 12 जानेवारीला जागतिक युवा दिन असतो, या जागतिक युवा दिनाच्या दिवशी आपल्या देशाचे युवांचं प्रेरणास्थान नरेंद्र मोदीजी आपल्या पनवेलमध्ये विमानतळाच्या भूमीवरती आले, अटल सेतूचं त्यांनी उद्घाटन केलं आणि त्या अटल सेतूच्या उद्घाटनाबरोबर या पनवेल तालुक्याबरोबर मुंबईचं नातं अधिक प्रकर्षानं जोडलं गेलंय आणि विकासाची दारं ही खूप मोठ्या प्रमाणावरती मुंबईकरांसाठी आणि विशेषत्वानं पनवेलकरांच्यासाठी जोडली गेलेली आहे. ज्या विमानतळाच्या
भूमीवरती तो कार्यक्रम झाला, अक्षरशः लाखांच्या संख्येनं त्या ठिकाणी आपण सर्व मंडळी जमलेलो होतो. पंतप्रधानांनी पुढच्या काळातल्या विकासाचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर उलगडून दाखवलं. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला त्या विमानतळाच्या भूमीला आता लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जायचं आहे. आणि या लोकनेते दिबा पाटील विमानतळाच्या माध्यमातून येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्या पनवेल उरण परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योगधंदे येतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकरीच्या रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या संधी त्या माध्यमातून निर्माण होणार आहेत. आणि त्यामुळे हा जो तरुण वर्ग या ठिकाणी बसलेला आहे, मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे की आपल्या सगळ्यांचं सुदैव देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा विक्रम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला. या सर्वसामान्य जनतेचा देशातल्या जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे प्रत्येक संधी देशामधल्या प्रत्येक राज्याला मिळते. पण ज्या वेळेला आपल्या परिसरामध्ये हा विमानतळ होणार आहे, हा विमानतळ झाल्यावरती असं म्हटलं जातं की एक विमानतळ होण्याच्यामुळे आपल्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या देशाची अर्थव्यवस्था ही देशाची अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागत असते. आणि एक विमानतळ नव्या मुंबईचा जेव्हा होईल तेव्हा या देशाचा जो GDP आहे हा 1% वाढतो. म्हणजे देशामधल्या सगळ्या संसाधनांमध्ये या ठिकाणी 1% भर पडते. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी हा आकडा 1% म्हणजे किती होतो तर 33,750 कोटी रुपये एका विमानतळाच्या मुळे देशाचं उत्पन्न वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा आपल्या पनवेल उरण तालुक्याचा असणार आहे. या सगळ्या उद्योगधंद्यामध्ये आपल्या सगळ्यांना योग्य पद्धतीचं प्रशिक्षण असेल तर चांगल्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध होणार आहेत. आपल्या हिकमतीवरती आपण वेगवेगळे उद्योग निर्माण करू शकणार आहोत, वाढवू शकणार आहोत. आणि या दृष्टिकोनातून देखील आपल्या पनवेलच्या भूमीमध्ये गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री आले, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि त्यांनी एक भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. तो म्हणजे आता ज्याला रतन टाटांचं नाव दिलं, महाराष्ट्र सरकारची पहिलं कौशल्य विद्यापीठ हे आपल्या पनवेलमध्ये स्थापन झालेलं आहे आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये ते काम करणार आहे. त्याच्या माध्यमातून हे छोटे छोटे स्किल्स जे आपल्याला आपल्या पदवी शिक्षणानंतर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षणानंतर मदत करतील, त्यामुळे या विमानतळाच्या आतमध्ये आणि विमानतळाच्या परिसरामध्ये उद्योगाच्या संधी या युवकांना इथे घेता येणार आहेत. आणि माझी नक्कीच खात्री आहे की तुमच्यासारखे सर्व सहकारी जे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काम गावागावापर्यंत वाढवत आहेत, आपल्या गावामधल्या सर्व तरुणांना या संधीचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा म्हणून आयडिया फॉर विकसित महाराष्ट्राचं आज आपण लॉन्चिंग केलं. युवा मोर्चा म्हणून आम्ही सगळ्या युवकांसाठी हे सगळे युवा मोर्चाचे पदाधिकारी गेले 2 महिन्यामध्ये 8,000 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही प्रत्येक विभागामध्ये जात आहोत. आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र ही संकल्पना आदरणीय आपले देवेंद्र भाऊ असतील, बाबूभाई साहेब असतील आणि आमचे प्रभारी विक्रमदादा असतील यांनी जेव्हा ही संकल्पना मांडली तर युवकांना एक विश्वास देण्यासाठी आणि एक कमिटमेंटसाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये जात आहोत. आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र यामध्ये पहिल्यांदा आपला पक्ष असा असेल की जो युवकांपर्यंत जाऊन आपल्या सरकारकडनं भारतीय जनता पार्टीकडनं भविष्यामध्ये काय अपेक्षा आहे, युवकांसाठी आम्ही काय केलं पाहिजे यासाठीच्या आयडियाज घ्यायला आम्ही युवकांपर्यंत जात आहोत. आज आपण आयडिया फॉर विकसित महाराष्ट्रचं लॉन्चिंग केलं. आम्ही एक सुझावपत्र सगळ्यांना दिलेलं आहे, त्या सुझावपत्रामध्ये प्रत्येक युवकांनी आपल्याला विकसित महाराष्ट्रासाठी भविष्यात काय अपेक्षा आहेत ते तुम्ही द्यायचे आणि त्याच्यावर पुढचे 5 वर्ष आपलं सरकार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी याच्यावर काम करणार आहे. आज जर तुम्ही बघितलं असेल तर आपण एक स्टँडर्ड ठेवला आहे. खूप सारे पक्ष आहेत ज्यांचे काही ना काही चिन्ह असतात पण युवा मोर्चा म्हणून भारतीय जनता पार्टीचे काय वेगळेपण आहे तर भारतीय जनता पार्टीने जेव्हा सांगितलं तेव्हा त्या आपल्या स्टँडवर त्या चिन्हाचं तुम्ही बघाल तर त्या ड्रॉइंग आहे, त्याच्यामध्ये फोटोग्राफी आहे, विविध प्रकारचे ज्या कलागुण आहेत ते त्याच्यामध्ये आपण दिले आहेत. याचा अर्थ असा की ट्रेडिशनल पॉलिटिक्स भारतीय जनता पार्टीने युवकांसाठी बंद केलंय. जे युवकांना अपेक्षित आहेत
जे भविष्यामध्ये युवकांना गरजेचं आहे त्या ह्याच्यावर भारतीय जनता पार्टी आता काम करते। त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन, आदरणीय विकासदादा आता याच्यात सांगतील की विकसित महाराष्ट्रासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे। आम्ही महाराष्ट्रभर आपल्या युवकांसाठी फिरत आहोत। तुम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी, यामध्ये मयूरजी आपले अध्यक्ष आहेत, तुम्ही पूर्ण तुमच्या जिल्ह्यामध्ये फिरून यासाठी पूर्ण हातभार लावा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय श्री कृष्ण।